हा मॅडम सुरू करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कासलीचे काळे सर आपल्याला इंग्रजी हा विषय शिकवणार आहेत आणि घटक आहे त्यांचा वर्णमाला. आपण सर्वांनी शांततेत तो ऐकून घ्यायचा आहे. आपल्याला जे जे वाटेल ते आपण शांततेने ऐकून आपल्या ज्या अडचणी असतील त्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत, म्हणजे उद्या आपल्याला वर्ग शिक्षकांकडे त्या मांडता येतील आणि सोडून घेता येतील. सुरू करा सर. धन्यवाद मॅडम. थँक्स. मुलांना आज गेल्या 1 एप्रिल पासून आपण दररोज साधारणपणे 1 तासभर मिशन आरंभ 2024 अंतर्गत आपण या चारही सब्जेक्टचा स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यास करत आहोत. तर या संदर्भामध्ये हा माझा 3रा तास आहे. बुद्धिमत्ता चाचणीच्या अंतर्गत घटक वर्गीकरणामध्ये जे 4 घटक होते त्या 4 घटकापैकी आजचा हा 4था घटक जो आहे तो म्हणजे इंग्रजी वर्णमाला. आता इंग्रजी वर्णमाला तुम्हाला वाटेल की अतिशय सोपी आहे. हो, अतिशय सोपीच आहे. काय अवघड आहे त्याच्यात? ते आपण पहिलीपासून शिकलो, एबीसीडी पासून तर झेड पर्यंत. ही 26 अक्षर पाठ आहेत सर्वांची. पाठ नाही असा शक्यतो विद्यार्थी नसणारच इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये. परंतु त्यावर आधारित 2 ते 4 मार्काचे असे 2 प्रश्न याच्यावर आधारित येतात. त्या 2 प्रश्नांच्या तयारीसाठी खास स्पेशली आजचा हा पाठ आहे. यापूर्वी देखील बुद्धिमत्ता चाचणीच्या अंतर्गत आणि इंग्रजी भाषेच्या अंतर्गत तुम्हाला 2 तासांमध्ये इंग्रजी वर्णमालेविषयी बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. मग इंग्रजी वर्णमालेचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी ही सगळी वर्णमाला आपली चांगली पाठ असायला हवी. एवढंच नाही तर तिचा क्रम देखील पाठ करायला हवा. हळूहळू तो पाठ होईल. आपल्याला तो माहिती आहे. आता पटकन विचारलं तर ए किती नंबरला येत आपण सांगू 1 नंबरला आहे. झेड किती नंबरला येत आपण सांगू 26 नंबरला आहे. वाय किती नंबरला येत तर 25 नंबरला आहे. बी किती नंबरला येत तर 2 नंबरला आहे. जसं आपण या 4 अक्षरांविषयी बोललो तसं कुठलंही अक्षर घेतलं तरी देखील आपल्याला त्याचा क्रम पटकन सांगता आला पाहिजे. त्यासाठी ही वर्णमाला शक्यतो 5 गटाने लिहिलेली असते. कशी? तर ए बी सी डी ई असा 5 अक्षरांचा एक गट केलेला असतो. त्याच्यानंतर एफ जी एच आय जे अशा पुढच्या 5 अक्षरांचा, म्हणजे हे 10 अक्षरं झाली. के एल एम एन ओ ही 5 अक्षरे, पी क्यू आर एस टी ही 5 अक्षरे, यू ई डब्ल्यू एक्स वाय ही 5 अक्षरे. म्हणजे ही वर्णमाला अशी 5-5च्या टप्प्याने आपल्याला प्रश्नपत्रिकेत देखील दिलेली असते. ती समोरच असते आपल्याला, पण ती जर आपल्या त्याचे क्रम पाठ असले तर हे पुढचे प्रश्न सोडवणं आपल्याला अतिशय सोपं असतं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवायची की या सगळ्या अक्षरांचे क्रम आपण पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते माहीत करणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल कसे पाठ करायचे? खूप अवघड असतं ते पाठ करणं. कसं काय ध्यानात राहील? ते ध्यानात वगैरे आपोआप राहतं. तुम्ही याचा क्रम 1 नंबर आहे कधी पाठ केला का? असं कधी म्हटला का? ए एक ए एक ए एक नाही. झेडचा 26 झेड 26 झेड 26 असं आपण म्हटलेलं नाही, पण तरी का पाठ झालं? आपण वारंवार एबीसीडी म्हणत गेलो, वारंवार अभ्यास करत गेलो आणि त्या अभ्यासाअंती आपल्या आपोआप लक्षात राहिलं. तसं हे आपोआप लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून तुमच्या माहितीसाठी इथं क्रम सुद्धा लिहून दिलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील तर झूम करून पहा, स्क्रीनशॉट ठेवा याचा. एचा 1 बीचा 2 सीचा 3 डीचा 4 ईचा 5 F6 G7 H8 I9 J10 K11 L12 M13 N14 O15 P16 Q17 R18 S19 T20 U21 V22 W23 X24 Y25 आणि Z26 आहे. झेडचा विचार कधी मध्ये एखाद्या प्रश्नामध्ये येतो त्याचा एवढा गांभीर्याने इथं घेतलं गेलं नाही, कारण ती पुढची 5ची जोडी होत नाही म्हणून. आता ही ध्यानात पण ठेवण्यासाठी सोपी गोष्ट असते. हे पहिलं जे पहिल्या अक्षर जे आहे प्रत्येक गटातलं तेवढं ध्यानात ठेवायचं. ए एफ के पी यू ए एफ के पी यू मग हे 5च्या गटाने तयार होतो. 1, 6, 11, 16,
त्याच्यानंतर 21 अशा नंबरनी ते तयार होतं. काय ध्यानात ठेवायचं, AFKPU लगेच तुमचं पाठ झालं. ए एक नंबर, एफ सहा नंबर, के बोला बोला, पी शाबास आणि यू व्हेरी गुड 21 करेक्ट शाबास. मग अशा पद्धतीने तुमचं पावर किती, एक मिनिटामध्ये तुमचे पाच अक्षर पाठ झाले की नाही, आता उरलेले 20 अक्षर राहिले ते तुम्ही घरी पाठ करू शकता. चला आता आपण या वर्णमालेचा अभ्यास करताना याच्यावर एवढंच थांबायचं नाहीये, तर तुम्ही या वर्णमालेच्या संदर्भामध्ये बेरीज शिकलेला आहात, वजाबाकी येते, गुणाकार येतो, डिवायडेशन म्हणजे भागाकार येतो तुम्हाला, या सगळ्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर गणितामध्ये आपण एक गोष्ट शिकलो, पा संख्या शिकलो की नाही, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, समूळ संख्या, हे असे बरेच प्रकार आपण संख्येचे देखील शिकलो आलो. त्याचबरोबर आणखी काय शिकलो, त्याच्याबरोबरच आपण सरांनी आपल्याला काय शिकवलं सांगा, राईट, काय म्हटलं बोला बोला, वर्ग संख्या पण शिकवल्या, घनसंख्या पण शिकवल्या, त्रिकोणी संख्या आपण शिकलेलो आहोत, त्याचे सगळे आपल्याला संकल्पना आता स्पष्ट झालेली आहे असं आता आम्ही समजतो. तुम्ही अभ्यास करणं गरजेची गोष्ट आहे. ते जर तुमचं तुम्हाला जर माहीत असलं तर याचे मार्क्स तुम्हाला अतिशय सोपे आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे मार्क पडू शकते. फक्त थोडासा विचार करायचा, याच्यात अंदाज करायचा नाही कधीच, अंदाजाला कुठेही स्थान नाही. अंदाज केला तर ते सगळं काही चुकू शकतं, कधी कधी अंदाज बरोबर येतात म्हणून कायम बरोबर येतील का, नाही. त्याच्यामुळे अंदाज नाही करायचा, किंवा अंदाजे एखादं उत्तर पण नाही द्यायचं. त्याला काहीतरी संकल्पना असते, त्याला काहीतरी नियम असतो, त्याची कुठलीतरी व्याख्या असते, त्याचा कुठला तरी नियम असतो, त्याचा सहसंबंध असतो, हे सगळं जाणून मगच उत्तर लिहायचं असतं. चला आपण एक छोटासा प्रश्न आपण या ठिकाणी देऊया आणि पुढे जाऊया. ओके, तयारी ठेवायचं आहे तुम्ही, तुम्ही सुद्धा पेन वही बरोबर ठेवलेली असेलच आणि आता आपण लिहिणार आहोत हे असं. इथं काढलेलं आहे बी आणि डी, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे क्यू एस आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे एच जे, चौथ्या ऑप्शन मध्ये आहे व्ही एक्स. आता हे एवढे जे ऑप्शन आहे या चार ऑप्शन मध्ये आपल्याला कोणता ऑप्शन या गटात बसत नाही ते शोधायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा या अक्षरांचे नंबर्स काय आहेत ते लिहून घ्यावे लागतील, बरोबर. चला नंबर लिहूया, माझ्या आधी तुम्ही लिहितात का पाहू बरं नंबर, बरोबर. चला मी लिहितो माझ्या बरोबर, तुम्ही पण लिहा, पण तुम्ही जर पुढे गेलात तर आणखी छान. बी चा नंबर आहे 2, डी चा आहे 4, त्याच्यानंतर क्यू किती नंबरला आहे, क्यू किती नंबरला आहे 17, यस किती नंबरला आहे 19, एच किती नंबरला आहे, एच 8 नंबरला आहे, त्याच्यानंतर जे किती नंबरला आहे 10 नंबरला, व्ही किती नंबरला आहे, व्ही 22 नंबरला, नंतर एक्स किती नंबरला आहे 24 नंबरला, बरोबर. मग आता याच्यात काही साधर्म्य तुम्हाला दिसतं का, त्यांचे नंबर लिहिले त्याच्यात काही साधर्म्य दिसतं का, इथं 2, 4 आले, 17, 19 आले, 8, 10 आले, 22, 24 आले, बघा बरं, यांच्यामध्ये 2चाच फरक आहे, पावर का काय काय वापरायचं असतं, 2चाच फरक आहे, याच्यामध्ये 2चाच फरक आहे, याच्यामध्ये पण 2चा फरक आहे, याच्यातही 2चा फरक आहे. मग हे असं करून चालणार नाही, काहीतरी वेगळा नियम या ठिकाणी वापरलेला, बरोबर.
म्हणून आपण त्या वेगळ्या नियमाचा हा नियम वापरून त्याचा शोध आपण घेतला, पण तसं झालं नाही. मग काय बदललंय बरं त्याच्या, ते आपण शोधूया. आता इथं प्रत्येक नंबरचा विचार केला नाही, चला वेगळा विचार करूया आणखी. मग नंबर नाही तर काय असू शकेल, तर पहा गट दिलेला आहे ना, आपण फक्त गटाचा विचार करू. गटामध्ये बी आहे 2 नंबरला, डी आहे 4 नंबरला, बरोबर आहे. इथं या गटामध्ये क्यू आहे 2 नंबरला आणि एस आहे 4 नंबरला, बरोबर. एच या गटात 3 नंबरला आहे आणि जे 5 नंबरला आहे, बरोबर. व्ही आणि एक्स या गटापुरता विचार करणार आहोत. फक्त व्ही 2 नंबरला आहे आणि एक्स 4 नंबरला आहे. मग आता तुम्हाला काय दिसतं पहा बरं, इथं 2 आणि 4 नंबरला आहे, इथं 2 आणि 4 नंबरला आहे, एच आणि जे 3-5 नंबरला आहे, इथं 2 आणि 4 नंबरला आहे. ए 2 आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये असलेली अक्षर 2 आणि 4 नंबरला गेलेली आहेत, म्हणजेच याचाच अर्थ असा की हे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे, गटात बसत नाही. अलग लक्षात म्हणजे पहा, वेगळा विचार केला की नाही, म्हणजे असा प्रत्येक वेळेस एकच विचार करून चालणार नाही आपल्याला, तर त्या विचारानुसार आणखी विचार बदलावे लागतील. वेगळा काही नियम आहे का, शोधावा लागेल. आणि शोध घेणे हेच तर खरं स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य आहे, शोध घेण्याची सवय लागली पाहिजे. मगाशी आपण पाहिलं प्रत्येकाचा नंबर लिहिला, काय क्रायटेरियात बसला नाही, म्हणून आपण प्रत्येक गटाचा नंबर घेतला आणि ते बसलं, ते क्रायटेरियामध्ये बसलं, आणि म्हणून हे 3 पर्याय एक समान निघाले. आणि हा जो पुढचा जो पर्याय, पर्याय क्रमांक 3 हा वेगळा दिसला, म्हणून आपण तो पर्याय क्रमांक घेतला. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जायचं, ओके, पुसू, ठीक आहे. चला बरं आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता असंच क्रायटेरिया प्रत्येक वेळेस नसतो, काय असा क्रायटेरिया प्रत्येक वेळेस नसतो. आता पुढचं काय हे पाहूया. सी डब्ल्यू एफ पी व्ही डी आणि के ओ, बघा बरं आता तुम्हाला काही शोधता येईल का, तुम्हाला यामध्ये काही शोधता येतं का ते पाहू. त्याच्यासाठी आपण अर्धा मिनिट तुम्हाला विचार करायला वेळ देतो. पहा बरं, ओके, तुमच्या स्वतःजवळ वही असली पाहिजे, आजची तारीख टाका, आजचा दिनांक टाका, तुमच्या सरांना उद्या दाखवायचंय तुम्हाला, ते त्यांची सही घ्यायची, तुम्हाला ते लिहिलं पाहिजे. चला सीचा नंबर टाकला, डब्ल्यूचा टाकला असेल तुम्ही, काय होतं पाहू, बरोबर. गटाचा डावीकडून उजवीकडून असा विचार करून पहा बरं. ओके, केला विचार. आता तुम्ही म्हणाल हा सी 3 नंबरला आहे आणि डब्ल्यू 23 नंबरला आहे, बरोबर आहे. हा पटकन पाहूया, 3 23, एफ किती नंबरला आहे, एफ 6 नंबरला आहे आणि टी आहे 20 नंबरला आहे, व्ही किती नंबरला आहे, व्ही 22 नंबरला आहे, त्याच्यानंतर डी किती नंबरला आहे, डी परत 4 नंबरला आहे, के किती नंबरला आहे, 11 नंबरला आहे, आणि ओ किती नंबरला आहे, ओ 15 नंबरला आहे, बरोबर. मग आता तुम्हाला हे कशा पद्धतीने दिसेल बरं, आता बघावर 3 23 6 20 22 4 11 15 याच्यामध्ये काही साधर्म्य वाटतं का? इथं 20 फरक आहे, इथं तर 14 फरक आहे, इथं 18 फरक आहे, इथं 4 फरक आहे, ते फरकातही काही दिसत नाही. बेरीज करून पाहिली तसंही काही वाटत नाही, बरोबर. म्हणजे आपलं इथं जरा पुन्हा एकदा वेगळा विचार करावा लागेल आपल्याला, बरोबर. एक विचार करून पाहिला आपण, त्याच्यात ही बसत नाही, मग आपण आणखी वेगळा विचार करूया का? चला आता आपण आणखी वेगळा विचार करूया.
आता फक्त या दोघांमध्ये काय साधर्म्य आहे ते पाहू. सी डब्ल्यू सी आणि डब्ल्यू. सी इकडून तीन नंबरला आहे आणि डब्ल्यू इकडून तीन नंबरला आहे. वन टू थ्री. आता उलट पण क्रम ध्यानात ठेवावा लागेल बरं का. तीन नंबर तीन नंबर. सी इकडून तीन नंबरला आहे आणि डब्ल्यू इकडून तीन नंबरला आहे. एफचं बघू बरं. एफ इकडून सहा नंबरला आहे. डावीकडून सहा नंबरला आहे एफ. आणि टी किकडून आहे. टी सुद्धा डावीकडून उजवीकडून सहा नंबरला आहे बरोबर. बाण त्याच्यासाठी दाखवलेले आहे बरोबर. व्ही किती नंबरला आहे. व्ही व्ही बघा किती नंबरला आहे. व्ही आणि डी. व्ही आहे बावीस नंबरला. सॉरी डी आहे चार नंबरला आणि इकडून आहे चार नंबरला बरोबर आहे. चार नंबरला म्हणजे इकडून चार नंबरला आहे आणि डी या बाजूने चार नंबरला. यांचे बाणाची दिशा पाहून घ्या बरं का. के ते किती नंबरला आहे. अकरा नंबरला. डावीकडून उजवीकडे गेल्यावर अकरा नंबरला आहे. आणि ओ किती नंबरला आहे. ओ इकडून उच्चारलं विचारलं तर पाच पाच दहा आणि अकरा. ओ सुद्धा अकरा नंबरला आहे इकडच्या बाजूने. मग इकडे लक्ष द्या. सी डब्ल्यू तीन तीन नंबरला सारख्याच नंबरला आहे. फक्त ते डावीकडून आणि उजवीकडून आहे. एफ टी सहा सहा नंबरला आहे डावीकडून आणि उजवीकडून. व्हीडी मात्र काय आहे. व्हीडी हे उजवीकडून चार नंबरला आहे आणि डी डावीकडून चार नंबरला आहे. म्हणजे यांचा क्रम बदललेला आहे. फक्त काय बदललाय. क्रम बदललाय. हे अकरा नंबरला के डावीकडून अकरा नंबरला. ओ उजवीकडून अकरा नंबरला. सारखंच आहे. बाण जर पाहिले तुम्ही तर पहा हे दोन बाण एकमेकांकडे जात आहेत. हे एकमेकांकडे जात आहेत. हे एकमेकांकडे जात आहेत. मात्र तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये बाण एक परस्परांपासून विरुद्ध दिशेने जात आहे. याचाच अर्थ असा तिसरं ऑप्शन क्रमांक तीन इज करेक्ट. ते गटात बसत नाही. जर इथं डी व्ही असत डी व्ही तर गटात बसलंच असत बरोबर. काय पाहिजे होतं. डी व्ही. पण ते व्ही डी आहे म्हणून गटात बसत नाही. चला ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. घेतला. एक मिनिट वेळ देतोय. ओके काढला स्क्रीनशॉट. पुढे जात आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे. सी ए एम के आर पी एच जे. बघा बरं काही दिसतं का तुम्हाला. तुम्ही त्यांचे नंबर्स वगैरे तयार करा. लिहा बरं त्यांचे नंबर्स किती नंबरला आहे. म्हणजे तुम्हाला ती सवय लागेल. आता समोर नंबर पण लिहिलेले आहेत. स्क्रीन झूम करा थोडीशी म्हणजे तुम्हाला ते नंबर्स दिसतील. तुमच्या मोबाईलवर झूम स्क्रीन करा. ओके लिहिता येईल ना नंबर. या बरं नंबर. चला मी पण तुमच्या बरोबर मदत करत आहे. सी आहे तीन नंबरला. ए आहे एक नंबरला. एम आहे तेरा नंबरला. के आहे अकरा नंबरला. आर आहे अठरा नंबरला. पी आहे सोळा नंबरला. आणि एच आहे एच आठ नंबरला. जे आहे दहा नंबरला. आता यांच्यामध्ये काय तंत्र आहे ते पाहून घ्या. बघायचं तीन एक यांच्यात दोनचा फरक आहे. तेरा अकरा यांच्यातही दोनचा फरक आहे. अठरा सोळा यांच्यातही दोनचा फरक आहे. आठ दहा यांच्यात पण दोनचाच फरक आहे. मग कसं येणार हो. चारही ऑप्शन मध्ये जर सारखाच फरक आहे तर मग कसं काय करणार. राईट व्हेरी गुड शाबास. इथं काय तीन वजा एक बरोबर दोन. पण हे प्लस दोन आहे. तेरा वजा अकरा बरोबर प्लस दोन.
आणि 18 वजा 16 बरोबर प्लस 2 आणि इथं 8 वजा 10 दोनचा फरक आहे परंतु इकडे मायनस 2 उत्तरी वजा 2 तुम्हाला कळलं लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची असली तर मोठे तुम लहान वजा करावी आणि चिन्ह वजाचं द्यावं लागेल बरोबर वजा 2 मग इथं काय बदल झाला बरं फक्त प्लस 2 प्लस 2 प्लस 2 इथं मायनस 2 आलं की नाही गणिताचं उत्तर इथं आता इंग्रजी वर्णमाला शिकतोय आपण तरी देखील आपण गणिताचा अभ्यास करावाच लागेल आपल्याला बरोबर म्हणून सगळे विषय यामध्ये सगळे सम्मिलित झालेले आहेत वजा 2 म्हणून 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे काय आहे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे इथं आपण फरक काढलेला आहे असं सोप्या सोप्या गोष्टी असतात मात्र पहिलीच्या मुलांची इच्छी गणित असतात पण कोणतं गणित करावं हे आपल्याला पटकन कळत नाही त्यासाठीच बुद्धिमत्ता आहे त्यासाठीच आपल्याला ही गणितांचा सराव करायचा आहे चला ओके स्क्रीनशॉट काढला हो हो लिहून घेण्याचे बी कष्ट घेत चला स्क्रीनशॉट पण काढावं लागलं तर लिहायचं जर अपूर्ण राहिलं तर स्क्रीनशॉट काढून आपण ती पूर्ण करू शकतो कुसुमा ओके डिलीट करतोय चला आपण पुढच्या गणिताकडे जाऊया पुढचं गणित गणित आणखी सोप्प करण्याचा प्रयत्न आहे बघूया तुम्हाला जमतंय का एफ एच के के एम पी ए सी ई आणि पी आर यू एसीयू पी आर यू ए सी ई पी आर यू बघा बरं तुम्हाला काही जमतंय का यामध्ये माझ्या मताने तुम्हाला यायलाच हवं सोपं आहे कडात न बसणारे पद ओळखायचंय हे पटकन कोणी सांगू शकत नाही सर याचा ऑप्शन 2 आहे का 4 आहे का 3 आहे का 1 आहे पण ते अभ्यास केल्यानंतरच कळेल चला काय अभ्यास करायचा असतो अगदी सोपं असतं त्यांचे क्रमांक लिहून काढायचे असतात तुम्ही ते आतापर्यंत लिहून पण काढले असतील पण चला फळ्यावर एकदा बघूया एफचा नंबर आहे 6 8 आणि केचा 11 आहे त्याच्यानंतर केचा 11 13 त्याच्यानंतर पीचा 16 नंतर एचा 1 3 आणि ईचा 5 नंतर ईचा 16 आर चा 18 आणि युचा 21 या नंबरमध्ये आता नंबरमध्ये काय संबंध आहे ते तुम्हाला शोधायचं आहे चला त्याच्यासाठी अर्धा मिनिट वेळ देऊ शोधा बरं तुमच्याकडे नंबर्स आहेत थोडे झूम करा म्हणजे तुम्हाला कळेल दिसतंय ना झूम केल्यावर पण शाबास शाबास काय म्हटला पहिल्या ह्याच्यात काय संबंध आला सांगा बरं राईट 6 मध्ये 2 मिळवले की 8 होतात आणि 8 मध्ये आणखी 3 मिळवले की 11 होतात 6 + 2 = 8 आणि 8 + 3 = 11 झाला हा क्रायटेरिया तयार इथं काय बदल झाला पा 11 + 2 13 + 3 = 16 झाला इथं काय होत आहे 1 + 2 = 3 आणि 3 + 2 = 5 बरोबर 16 + 2 = 18 18 + 3 = 21 आता इथं पहा सगळ्या याच्यामध्ये पहिल्यांदा +2 + 2 + 2 + 2 आहे बरोबर नंतर काय झालं +3 + 3 इथं +2 झालं चेंज झाला इथं मात्र +3 राहिले म्हणजे हा जो चेंज झाला या चेंज मुळ हे तिसरं ऑप्शन जे आहे ते गटात बसत नाहीत इट इज डिफरंट मग ते जेवढं डिफरंट आहे ते आपल्याला डिफरंट बाजूला काढायचं आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 हे ऑप्शन आपण बाजूला काढलेलं आहे समजलं
कळलं राहिले ना हो स्क्रीनशॉट काढा नंतर वही मध्ये लिहून अभ्यास पण करा हे लगेच लक्षात येणार नाही ताबडतोब याचा आणखी सराव 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 करावा लागणार आहे आपल्याला जितका जास्त सराव करा तितकं पटकन काम होईल आणि तुमचा पहिला नंबर मिळू शकेल बरोबर आपण आता पुढच्या पाचव्या प्रश्नाकडे जाणार आहोत रेडी आहात चला पेन पेन्सिल हातात घ्या आणि माझ्या बरोबर पाचवा प्रश्न लिहूया आपण आता अतिशय सोपा आहे इथं लिहिलेलं आहे टी डॅश फोर त्याच्यानंतर ई डॅश फाईव्ह जे डॅश टू आणि ओ डॅश थ्री मुद्दाम ओ मोठा कडला आणि थ्री नाही तर तुम्हाला झिरो आहे टी डॅश फोर टी डॅश फाईव्ह जे डॅश टू आणि ओ डॅश थ्री काय संबंध आहे याच्यामध्ये शोधा बरं पहिल्यांदा तर नंबर तर लिहावेच लागतील बरोबर चला नंबर लिहा तुम्ही लिहा तोपर्यंत मी थांबतो पहिलं काम करायचं नंबर लिहिण कारण त्याच्यावरच आधारित बरंच काही असत हा टीचा नंबर किती लिहिला 20 करेक्ट इथं पाहिला ईचा नंबर किती आता फोरचा कशाला नंबर लिहायचा आपल्याला त्याची नाही गरज ईचा नंबर किती लिहिला 5 जेचा नंबर किती लिहिला 10 ओचा नंबर किती लिहिला 15 आता यांचं काही कनेक्शन आहे का बघू 20 आणि 4 5 आणि 5 10 आणि 2 15 आणि 3 काय कनेक्शन आहे 20 आणि 4 काय कनेक्शन आहे चाराच्या पाड्यात 20 आहे बरोबर आहे 4 5 20 पाचाच्या पाड्यात 5 आहे 5 1 5 दोनाच्या पाड्यात 10 आहे 2 5 10 तीनाच्या पाड्यात 15 आहे 3 5 15 पाडेपाठ असायला हवे का हो पाडेपाठ असले तरच ही पटकन येतं याच्या विरुद्ध जर क्रिया केली तर 20 ÷ 5 = 4 बरोबर 5 ÷ 1 = 5 म्हणजे याने जर भागलं इकडं लक्ष द्या सॉरी तर 4 उत्तर येतं 5 ने 5 भागलं 1 उत्तर येतं 10 ÷ 5 = 2 आणि 15 ÷ 5 = 3 या प्रत्येकाला आपण 5 ने भागलं तर हे उत्तर शेजारी दिलेलं टी डॅश फोर हे उत्तर येतच 5 ने भागल्यानंतर मात्र या ठिकाणी पहा या 5 ला जर 5 ने भागलं ईचा नंबर 5 होता त्याला जर 5 ने भागलं तर 1 उत्तर येतं इथं 1 पाहिजे होता मग या पर्यायात इथं 1 असता तर 4 पर्याय बरोबर झालेच ते पण इथं 1 नाही म्हणून हा पर्याय गटात बसत नाही त्याला वेगळा करायचा आहे म्हणून आपण तो पर्याय तिथं लिहूया पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 करेक्ट बरीच गणित ही वेगळ्या प्रकाराने देखील सोडवता येऊ शकतात परंतु त्यातली त्यात सोप्या प्रकाराने पटकन कसं जाता येईल या सगळ्या कृती तुम्हाला नंतर शिकल्यानंतर तुम्हाला ह्या कृती लिहून करण्यापेक्षाही आधी कळतील तुम्ही जर लगेच करू शकता प्रयत्न केलाय की सगळ्या प्रकारचे ऑप्शन त्याच्यामध्ये येतील एकाच प्रकारची सगळी गणित नाही तुम्हाला फक्त हा विचार देतोय की असाही विचार याच्यामध्ये येऊ शकतो
चला आता आपण सहाव्या गणिताकडे वळणार आहोत. आपण लिहिलेला आहे बी डी ई वाय एफ आर सी आय. चल पहिलं काम करायचं काय करायचं, नंबर लिहून काढायचे. बरोबर लिहा नंबर, अतिशय सोपं असतं. नंबर लिहिल्यावर तुम्हाला एक मिनिटात कळेल की हे काय. लिहिले नंबर, ओके सांगता येईल उत्तर. मग उत्तराचा क्रायटेरिया पण सांगता आला पाहिजे. तुमच्या मित्राला सांगा बरं शेजारी बसलेल्या मित्र नाही कुणी, पप्पा असतील बरोबर, त्यांना सांगा याचं उत्तर काय. तुम्ही जर सांगितलं तर बरोबर आलं पप्पा खुश होते. चला आपण बघूया. इथं आहे दोन, डी आहे चार, ईचा नंबर आहे पाच, वायचा नंबर आहे 25, एफचा नंबर आहे 6, आरचा नंबर आहे 18 आणि सीचा नंबर आहे 3 आणि आयचा नंबर आहे 9. काय साधर्म्य दिसत बर. 2, 4, 5, 25, 6, 18, 3, 9 यांच्यामध्ये काही साधर्म्य आहे वाटत का. शिकलोत पहा. मी तुम्हाला क्ल्यू देऊ, वर्गाशी संबंधित आहे का काही पहा बर. वर्ग राईट, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग इथं 36 यायला पाहिजे होतं ते आलं नाही, 18 आलं, इथं चूक दिसते. 3चा वर्ग 9, प्रत्येक ठिकाणी तिन्ही ऑप्शन मध्ये वर्ग दिलेले आहेत की संख्या पुढे येते, मात्र 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये 6चा वर्ग 36 हवा, 36 नंबर त्याच्यामध्ये पाहिजे होता ते दिसला नाही, 18 आहे. बरोबर, 18 कोणाचाही वर्ग नाही म्हणून 3 नंबरचं ऑप्शन हे गटात बसत नाही, तो पर्याय वेगळा आहे, डिफरंट आहे, म्हणून तो आपण वेगळा काढला. बरोबर आहे की नाही. पहा बरं, तुम्ही पप्पांना किंवा आपल्या मित्राला सांगितलेलं उत्तर बरोबर आलं का. बरोबर असलं तर अभिनंदन तुमचं, व्हेरी गुड, शाबास. हा चुकलं असेल तर दुरुस्ती मात्र नक्की करायची, अशी खूप गणितं सोडवायची आपोआप येईल मग. बरोबर, तुमच्या सरांना दाखवा असं एखादं गणित त्यांनी दिलं किंवा असे पर्याय त्यांनी दिले तर ते सोडवा, तुम्हाला नक्की आहे. ओके चला पुढे जाऊया. आता आपण 7 नंबरचं गणित पाहणार आहोत. आता प्रत्येक वेळेस स्क्रीनशॉट काढायला सांगणार नाही, पण तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने. जर गणित समजलं तर स्क्रीनशॉटची भी गरज नाही, समजून घ्यायचं असलं नंतर तर स्क्रीनशॉट मात्र हवा आहे. चला पुढे जाऊया. 7 नंबरचं गणित आहे एफ एस ए एन सी व्ही आणि आय क्यू. चार ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. पहिलं काम काय करतो, आपण नंबर लिहितो. चला लिहा नंबर भरकर. ओके माझ्या आधी तुम्ही लिहितात का पाहू बरं. हा तुमचा स्पीड जास्त आहे का माझं ते आपण पाहूया. बरोबर, एफ 6 एस 19 त्याच्यानंतर के 11 एन 14 सी 3 व्ही 22 आय 9 आणि क्यू शाबास 17 झाले. अरे वा, माझ्या आधी लिहिले, शाबास, व्हेरी गुड, छान. ज्यांनी आधी लिहिले त्यांना हुशार म्हणायला काही हरकत नाही, पण जे मागे गळाले त्यांनी तो ध्यानात ठेवा, पाठच करावा लागेल, अंक पाठ करा, नंबर पाठ करा, तुम्हाला लवकर येईल. मी तरी हळूहळू लिहिलेली होती. 6, 19, 11, 14, 3, 22, 9, 17 काही आठवत आहे का पहा बरं. काही नाही, सोपी गोष्ट करायची असते. एकदम दोन्ही मधला संबंध शोधायचा असतो, बेरीज करून पाहायची,
वजाबाकी करून पाहिजे काही चूक तर दोन तरी करून पाहिजे पहिले दोन करून पाहिजे मग काहीतरी बदल दिसतो चला काय केलं अरे वाह शाबास बेरीज करून पाहिली 6 + 19 = 25 11 + 14 = 25 3 + 22 = 25 आणि 9 + 17 = 26 एकाचाच बदल झाला इन द 25 आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये 26 आला करेक्ट डिफरंट आहे की नाही चला मग तुम्हाला कळलं ते तर व्हेरी गुड शाबास 4 नंबरचा ऑप्शन डिफरंट आहे स्क्रीनशॉट काढून घ्या काढला शाबास ओके तुम्ही लिहिलेलं असलं तर थोडस लागलं तर थांबू काहींकडे स्क्रीनशॉट काढायला अडचण येते त्यांनी ते लिहून घेतलेलं सुद्धा खूप चांगलं राहील पण काय बदल झाला सगळं लिहित बसलंच पाहिजे असं काही नाही एकाच लिहिलं तरी तुमच्या नंतर क्ल्यू देण्यात आलेला असेल तुम्ही नंतर संध्याकाळी तास संपल्यानंतर तो तुमचा अभ्यास म्हणून सोडवत चला त्याच्यासाठी थांबत जाऊ नका मात्र पहिलं मात्र क्लिअर करत जा एक नंबर कोणतं ओके चला 8व्या ग्रंथाकडे आपण जाणार आहोत आता थोडस फास्ट घेणार आहोत आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपले पर्याय बरोबर येत आहेत 8वं ऑप्शन घेणार आहोत ते म्हणजे पा ऐका बी एफ डी एल एई आणि एफ आर सोपं आहे एकदम 20 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे अजून 8-10 गणित व्हायला हवे रेडी चला सोपं काम करायचं 2 6 बरोबर 4 12 1 5 आणि 6 18 तुम्ही लिहिले होते की नाही हो अरे काहींचे लिहायचे राहून गेले शेवटचे राहिले होते का ठीक आहे चला 2 6 4 12 1 5 6 18 काय दिसत तुम्हाला पाडा पाड्यातली संख्या राईट राईट या दोघांचा काही संबंध आहे 2 आणि 6 हो आहे ना दोनच्या पाड्यात 6 व्यतिरिक्त 6 आलं की नाही 4 3 12 याला 3 गुणलं की 12 उत्तर येत याला 3 गुणू पाहू बरं याला तर 5 गुणावं लागेल मग 5 उत्तर येईल या 6 3 गुणल्यावर 18 उत्तर येत बरोबर या प्रत्येकाला 3 गुणल्यानंतर उत्तर आलं पुढची संख्या 2ला 3 गुणलं 6 आलं 4ला 3 गुणल्यावर 12 आलं 6ला 3 गुणल्यावर 18 आलं मात्र 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये मात्र 5 गुणावं लागलं वेगळा पर्याय निघून वेगळा ऑप्शन वापरावा लागलं वेगळा क्रायटेरिया वापरावा लागला याचाच अर्थ असा का 3 नंबरचं ऑप्शन हे डिफरंट आहे मग डिफरंट आहे तर मग आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे जे गटात बसत नाही समजलं करेक्ट अरे वा आता समजायला लागला असेल थोडस चला ठीक आहे स्क्रीनशॉट काढला असेल अजून नाही काढला काढा चला ठीक आहे आपण पुसूया 9 नंबरच्या गणिताकडे आपण जाणार आहोत तत्पूर्वी एक काम करायचं म्हणजे एक ध्यानात ठेवायचं की स्कॉलरशिप मध्ये जर तुम्ही डेली अभ्यास केला तरच यश मिळतं तुम्ही डेली अभ्यास नाही केला तर अभ्यास पाठीमागे साचत राहील आणि शिकवणं पुढे पुढे जात राहील मात्र अभ्यासामध्ये सातत्य असायला हवं मागचा अभ्यास देखील पुढे काम येत असतो आता पहा बरं तुम्ही गुणाकार काम आला की नाही पाठेपाठांतर काम आलं की नाही मग हे सगळं करण्यासाठी तुमच्या मनाची तयारी चांगली असायला हवी बरोबर ठरवून टाका स्वतःला की आपण काहीतरी निर्माण करणार आहोत आणि या परीक्षेमध्ये आपण राज्यात येणार आहोत राज्याच्या यादीत यायचंय आपल्याला त्यासाठी अभ्यासाची गरज आहे ते आपोआप येणार नाही चला 9व्या प्रश्नाकडे जाणार आहोत तत्पूर्वी 1 मिनिट 9 नंबरचा प्रश्न आहे
अतिशय सोप्पा आहे, बघूया तुम्हाला येतो का काय। आता पहिला ऑप्शन आहे जी, दुसरा ऑप्शन आहे डी, तिसरा ऑप्शन आहे एम, चौथा ऑप्शन आहे डब्ल्यू। आता मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मात्र मला उत्तर सांगायचं आहे आणि कसं आलं उत्तर ते पण सांगायचं आहे। ओके, तुम्ही लिहिल्या मी पण लिहितो, 7, 4, M13 आणि W23 या संख्यांकडे पाहिल्यानंतर काय लक्षात येत। आता शाबास शाबास, हा व्हेरी गुड, छान। तीन संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत, कोणती ही पहा, मूळ 7 नंबर, 13 मूळ, 23 ही सुद्धा मूळ संख्या आहेत, 4 ही समसंख्या आहे, ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे, समसंख्या आहे, मूळ संख्या नाही। म्हणून इथलं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन पर्याय क्रमांक 2। अरे वा, कळलं की नाही, मूळ संख्यांचा अभ्यास आपण चांगला केलेला आहे म्हणून ते जमलं। 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे पाठ केला ना तुम्ही, हा उद्या सरांना जाऊन सांगा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती। ओके चला ठीक आहे, पुढे जाणार आहोत आपण। म्हणजे पहा मूळ संख्यांचा संदर्भ आला की नाही, छोटं उदाहरण देऊ आणखी। ओके चला, सी याच जी क्यू, सी एच जी क्यू, हा डायरेक्ट उत्तर सांगायचंय, करेक्ट, शाबास, 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट। कस काय 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट, अहो हे मूळ संख्या आहे, ती ही नाही 8, जी 7 आणि क्यू 17, 3, 7 आणि 17 ह्या 3 मूळ संख्या आहेत, एच ही मूळ, एच म्हणजे 8 ही मूळ संख्या नाही, ती समसंख्या आहे, संयुक्त संख्या आहे, त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे की नाही। शाबास, एका गणितासारखं दुसरं गणित दिल्यावर ते पटकन सोडवता येतं, परंतु या ठिकाणी वेळ कमी असतो, कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त नियम सांगायचे असतात, जास्त उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची घ्यायची असतात, म्हणून थोडी घाई होते। पण आपलं तुमचं काम आहे की एका नियमाची अशी अनेक गणितं शोधायची आपल्या पुस्तकामध्ये, ती आपण सोडवून आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्यायची आहे, नुसती तपासून घ्यायची नाही तर ती समजावून पण घ्यायची आहे। कोण करणार असं, शाबास, ज्याला हुशार व्हायचं त्याने ते केलंच पाहिजे। ओके, आणि आपण सगळेजण हुशार आहात, स्कॉलर विद्यार्थी आहात, म्हणजे आपण सगळेजण करणारच आहात। चला आपण पुढच्या गणिताकडे जाणार आहोत। दहा नंबरचं गणित आहे, आता थोडस वेगळं आहे, आय अपॉन डी जे अपॉन बी वाय अपॉन एफ आणि ओ अपॉन सी। आय छेद डी, जे छेद बी, वाय छेद एफ, ओ छेद सी, काहीच नाही, काय करावं लागेल, पहिलं काम काय करावं लागेल, नंबर लिहायचे, बस तशा प्रकारचेच नंबर लिहायचे, काही बदल नाही का। सॉरी सॉरी, इथं आय नको टी पाहिजे, इथं एक चूक झाली, आपण ती चूक दुरुस्त करूया, पहिल्या याच्यामध्ये टी लिहूया, झालं लिहून झालं, चला बघूया काय होत आहे। 20/4, डी चा नंबर 4, टी चा नंबर 20, हे आता आपल्याला सांगायची गरज नको, 10
अपॉन टू दहा छेद दोन इथं वाय छेद एफ वाय म्हणजे 25 आणि एफ म्हणजे 6 आणि ओ ओ म्हणजे 15 आणि सी म्हणजे 3 दोघांचा काय संबंध आहे. अपूर्णांक आपण शिकलो की नाही, सममूल्य अपूर्णांक आपण शिकलो बरोबर, अपूर्णांकाचा भागाकार आपण शिकलो, छेदाने अंशाला कसं भागायचं ते पण शिकलो, करा ना तेवढं सगळंच कसं मी सांगायचं. चला हा शाबास, याच उत्तर तुम्ही काढलं. 20/4 उत्तर आलं, किती आलं? 4 5 20 10/5 2 उत्तर किती आलं? 5 25/7 उत्तर काय काढलं? अपूर्णांकातील. थोडा वेळ थांबूया बरोबर. पुढं 15/3 उत्तर किती काढलं? 5. या तिन्हींची उत्तरे 5 आहे. 3 नंबरच्या ऑप्शनचं उत्तर मात्र अपूर्णांकातील 4 पॉइंट पुढे येईल. बरोबर आहे की नाही? हा 4.1 च्या पुढे जे उत्तर गेलं त्याचं उत्तर 5 येत नाही, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन हे वेगळं आहे, म्हणून आपलं उत्तर जे आहे 3 नंबर. बरोबर. आता तुम्ही म्हणाल 2 ऑप्शन झाले, 3 ऑप्शन झाले, 4 ऑप्शन झाले, 1 ऑप्शन कधी येतच नाही का हो? येतो, पण त्यासाठी थोडस आपल्याला आणखी पुढे एखाद्या 2 परीक्षेनंतर आपण ते समजून घेऊ बरोबर. चला त्याच्या पुढे जाऊया आपण. स्क्रीनशॉट काढून लिहिलं असेल तुम्ही, आपण आता 11 घेणार आहोत. तरी वाय आय पी ई, चला बरं सोडवाय हे गणित, जास्त वेळ लावू नका. राईट, व्हेरी गुड. वायच्या खाली काय किती लिहिले? 25. आयच्या खाली किती लिहिले? 9. पीच्या खाली किती लिहिले? 16. ईच्या खाली किती लिहिले? ई 5. क्रमांक लिहून काढले. त्या क्रमांकामध्ये आता अक्षरांची काही गरज नाही, या अक्षरांचे क्रमांक लिहिताना मात्र काळजी घ्यायची. हे क्रमांक जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडला गेला, चुकीचा लिहिला गेला, तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो, आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून खात्री पण करून पाहिजे, वाय बरोबर 25 आहे का, आय म्हणजे 9 आहे का, पी म्हणजे 16 आहे का, ई म्हणजे 5 आहे का, याची खात्री दोनदा खात्री करायचीच, मग पुढे जायचं. मग 25, 9, 16, 5 काय वाटतं तुम्हाला यामध्ये सांगा बरं. राईट, व्हेरी गुड. वर्ग संख्या आहेत या, कोणाचा वर्ग आहे? 5 वर्ग आहे, 3 वर्ग आहे, 4 वर्ग 16 आहे, आणि इथं मात्र 5 हा वर्ग संख्या नाही बरोबर. ती वर्ग संख्या नाही म्हणून 4 नंबरचं ऑप्शन आपलं वेगळं आहे, ते आपण पर्याय बाजूला करून वापरणार आहोत 4 नंबरचं ऑप्शन बरोबर. चला ठीक आहे, अजून 8 मिनिटं वेळ आहे. 8 मिनिटांमध्ये अजून 2 गणित आपण वेगळ्या प्रकारची घेणार आहोत. आता बघूया आता आपल्याला हा जो प्रश्न आहे, गटात न बसणारे पद निवडायचं आहे, तर ते गटात न बसणाऱ्याऐवजी आणखी वेगळा पर्याय येतो आपल्याला, गटात बसणारे 2 पर्याय निवडायचे आहे बरोबर. तर आपण इथं प्रश्न आता बदलूया. गटात बसणारे
गटात बसणारे दोन पर्याय निवडायचे आहेत आपल्याला, बघूया आता. पहिला पर्याय दिला WBQ, त्याच्यानंतर K, नंतर J, सॉरी सॉरी एक मिनिट, WBQ, त्याच्यानंतर J, तिसरा आहे G, चौथा आहे Y. आपलं थोडस चुकतंय. हा पहिला गट दिलेला आहे, WBQ हा गट दिलाय आणि त्यामध्ये हे ऑप्शन दिलेले आहे, दुसरं तिसरं आणि चौथं. इथं पहिलं ऑप्शन लिहितोय मी, ते आहे K, बरोबर. आता आपण बघूया, मग आता गट दिलेला आहे WBQ, या गटाचा वर्णन आपल्याला करताना पुन्हा एकदा तयारी करावी लागते. W 23 B 2 Q 17, 23, 2 आणि 17, या हा जो गट दिलेला आहे या गटाच्या संख्या नीट पहा. 23, 2, 17, 23, 2, 17 काय आहेत बरं या संख्या? सांगा बरं संख्येच्या कोणत्या प्रकारात मोडतात या संख्या? हा बरोबर बरोबर, काय म्हटलं? मूळ संख्या, बरोबर. या मूळ संख्या आहेत. मग आता पुढे पहा बरं, J चा नंबर किती येतो? J चा नंबर 10 आहे, K चा नंबर 11, G चा नंबर G किती आहे? 7, Y चा नंबर 25. इथं पहा, K चा 11 आहे, J चा 10 आहे, G चा 7 आहे, Y चा 25. म्हणजे या 1, 1, 2, 3, 4 या चार ऑप्शन मधून आपल्याला ऑप्शन दोन ऑप्शन निवडायचे. दोन, हा कोणते दोन ऑप्शन आहे? मग गट कशात झाला? मूळ संख्यांचा गट तयार झाला. तसाच गटात बसणारे दोन शोधायचे. मग मूळ संख्या कोणती असेल? 11. दुसरी सांगा तुम्ही. हो असं शांत नका बसू ना, हा तुमचे म्यूट केलेले नाही का? शाबास, शेजाऱ्याला सांगा तरी मला ऐकू येईल. व्हेरी गुड. 7 ही मूळ संख्या आहे, 10 ही मूळ संख्या नाही, 25 ही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे चार नंबर आणि दोन नंबर गेले. आता पर्याय क्रमांक कोणकोणते राहिले? 1 आणि 3. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 ही दोन उत्तरे बरोबर आहेत. समजलं? स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला, लिहिलेला असलं तर चांगली गोष्ट आहे, बरोबर. आणि आता आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत, बरोबर. अगदी सोपं आहे बरं का? चला, तुम्हाला नक्की येईल, बघूया. थोडीशी काळजी घ्यावी लागेल, 3 मिनिटं राहिले. परीक्षेत आपल्याला 2 मिनिटं असतात, पण या 3 मिनिटांमध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल का? पहा, गटात बसणारे दोन पर्याय शोधायचे. पहिल्यांदा गट सांगतोय, गट दिलेला आहे. चौदावं गणित होतं आपलं, NMSR आणि IH. हा गट दिलेला आहे आणि पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय दिला GF, दुसरा पर्याय दिला DC, तिसरा पर्याय दिला XW आणि चौथा पर्याय दिला WV. चला
या पर्यायांचा आपल्याला नंतर विचार करावा लागेल. नंतर पहिल्यांदा आपला गट काय म्हणतो ते ऐकावं लागेल आपल्याला. या गटात काय आहे ते शोधावं लागेल, मग तसं इकडे शोधता येतं. बरोबर? म्हणून पहिल्यांदा गटात काय आहे ते शोधायचं असतं. चला आपण बघूया गटात काय आहे ते. यांचा नंबर आहे 14, यांचा आहे 13. यांचा पाहिलं तरी यांचा पटकन आपल्याला लिहिता येऊ शकतो. यस चा नंबर आहे यस 19, आरचा आहे 18, आयचा आहे 9 आणि यचचा आहे 8. यांच्यामध्ये काय एक एकचा फरक आहे एवढा आपल्याला कळतो. बरोबर? एक एकच्या फरकाने आलेले आहे. पण तरी देखील आपण काहीतरी करून बघूया ना, असं नुसतंच बसून कसं चालेल. बेरीज करो, एक एकचा फरक आहे म्हणजे वजाबाकी आहे की ते एवढं आपल्याला कळलं. मग बेरीज करून पाहूया बरं. यांची बेरीज येते 27, यांची बेरीज किती येते 37 जर बेरीज केली तर, आणि यांची बेरीज येते 70. परत एकदा पहा बरं का, 27 या मूळ संख्या आहेत का? नाही. 37 17 ह्या मूळ संख्या आहेत, परंतु 27 ही मूळ संख्या नाही. म्हणजे गट हा काय मूळ संख्यांचा नाही. मग याच्यामध्ये काय हो? हा, याच्यात एक आलं. काय? याचा एकक 7 आहे, यांचा एकक 7 आहे, यांचा एकक 7 आहे. बरोबर? आता इकडे जाऊया. चला हे काम तुम्ही करायचं बरं का. हा मी करून देईन तुम्हाला, पण एकदा तुम्ही करायचं, अर्ध्या मिनिटाचा वेळ तुमच्यासाठी करा बरं. आता इथं क्ल्यू दिला, पुढचं तुम्ही करा. चला जी चा नंबर 7 आणि एफ चा नंबर 6, दोन्हींची जर बेरीज केली आपण तर 13 येते. डी आणि सी, डी म्हणजे किती 4 आणि याची बेरीज केली तर 7 येते. बरोबर? एक्स डब्ल्यू एक्स 24 आणि डब्ल्यू 23 यांची जर बेरीज केली आपली तर 47 येते. आणि डब्ल्यू आणि व्ही ची बेरीज जर केली, डब्ल्यू 23 प्लस व्ही 22 यांची बेरीज केली तर 45 येते. यामध्ये एकक काय, एकक 7 आला पाहिजे. मग 7 एकक कुठे आहे? इथे आणि इथे. म्हणजे पर्याय किती नंबर? 2 आणि 3 नंबरचा पर्याय. पर्याय क्रमांक 2 आणि 3 नंबर, हे दोन पर्याय आपल्याला या गटात बसतील. बघा, म्हणजे आपल्याला आपण छोटी गोष्ट कळली की नाही. बेरीज केली आणि एकक कोणता ओळखू, बस दोनच नियम लावले. मग बेरीज करता आली पाहिजे आपल्याला, एकक दशक शतक हे पण पाहता आला पाहिजे, स्थानिक किंमत आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे गणितामध्ये जे काही शिकलो आपण, छोट्या छोट्या गोष्टी शिकलो, त्यांचा वापर या ठिकाणी करायचा. अगदी सोपे. हे पहिलीतल्या मुलांसारखंच आहे की नाही? पहिलीतल्या मुलांना एकक कळतो फार, आता तिसरीतल्या मुलांना कळतो एकक. आपण तर 7वीत आहोत, हे कळायला अवघड आहे का? नाही. म्हणून आपण या ठिकाणी आता साधारणपणे 14-15 गणित आपण या ठिकाणी घेतली. ही इंग्रजी अक्षरमालेवर आधारित गणित होती, ही थोडीशी घेतली. अजूनही याच्यामध्ये काही डीप नियम आपल्याला वापरता येतील, सखोल ज्ञान मिळवता येईल. पण ते आपण कधी मिळवणार? ते आपण तुम्ही आपोआप मिळवणार आहात, कारण तुमचा सराव झाल्यानंतर. नुसते या 14 प्रश्नांच्या सरावावर उत्तरे देता येणार नाही आपल्याला, तर अशी 14 उदाहरणांच्या बरोबर 140 उदाहरणे आपण सोडवली गेली पाहिजेत. मग आपल्याला ती इंग्रजी वर्णमालेवर आधारित वर्गीकरण करण्याच्या पद्धतीमधली सर्वच्या सर्व उदाहरणे प्रश्न आपल्याला सोडवता येतील नक्कीच. आपण या ठिकाणी छानपैकी हे ऐकून घेतलं, प्रतिसाद पण दिलेला आहे, तेव्हा तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपला क्लास या ठिकाणी थांबवत आहोत. धन्यवाद. खूप छान सर. विद्यार्थी मित्रांनो, काळे सरांनी खरंच खूप सुंदर घेतलेला आहे. इंग्रजी वर्णमाला घटक होता, परंतु गणिताची पण त्यात किती सराव पाहिजे, किती तयारी पाहिजे हे त्यांनी आपल्याला प्रत्येक उदाहरणाच्या वेळेस सांगितलेलं आहे. पाढे पाठांतर असेल, बाकीचं वर्ग आहेत, संख्या कोणत्या आहेत, मूळ संख्या, खूप अतिशय सोप्या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणजे क्लास संपून आहे असं वाटत होतं, खर तर सुरूच राहावा असं वाटत होतं. धन्यवाद, छान घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी उद्या आपल्या वर्ग शिक्षकांकडून अजून तयारी करून घ्यायची आहे.
धन्यवाद मैडम, थैंक्स अ लॉट. करू का बंद? हो चालेल चालेल.